कशाला बघायची उद्याची वाट? पहा आणि वाचा आजची बातमी आजच्या आज फक्त आणि फक्त सीबीएस न्यूज मराठीवर. आताच आपल्या आवडत्या निर्भीड व बेधडक सीबीएस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तसेच आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती करिता आज संपर्क करा मुख्य संपादक चांद भैया शेख यांना 9922570. नागपंचमी दिवशी जिवंत नाग पूजण्याची व नागांची मिरवणूक काढण्याची परंपरा बंद पडते की काय? शिराळकरांना पडलेला प्रश्न. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील शेकडो वर्ष चालत आलेली शिराळामधील जिवंत नाग पूजण्याची व जिवंत नागांची मिरवणूक ही परंपरा बंद पडते की काय असा प्रश्न शिराळकरांना पडलेला आहे. शासन आदेश व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2-3 वर्षांपासून शिराळामधील ही परंपरा खंडित होत असलेली दिसून येत आहे. जिवंत नाग पूजण्यासाठी व जिवंत नागांची मिरवणूक बघण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो भाविक नागपंचमीच्या दिवशी शिराळा या ठिकाणी येत असतात. परंतु आज नागपंचमीच्या दिवशी शासन आदेश व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती शेकडो वर्षे चालत आलेल्या या परंपरेवरती बंदी घालण्यात आली आहे. या अनुषंगानं आज शिराळामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हे इथं जिवंत नागाची पूजा करण्यासाठी प्रसिद्ध आहे. महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी हजारो वर्षांची परंपरा की जिवंत नागाची इथं पूजा केली जाते. येथील महिला नागास भाऊ मानतात. आणि सांगायचं म्हणजे इथं नागपकडायची सुरुवात महाराष्ट्र बेंदूर इथूनच केली जाते. तिथून सलग 18 दिवस हे नाग पकडण्याचं हे केलं जातं. पण आता ह्या कोरोनाच्या ह्याच्यामुळं बोला आणि महाराष्ट्र शासनाने घातलेल्या बंदीमुळे गेले 3 वर्ष ही परंपरा बंद आहे. महाराष्ट्र शासनाला आम्ही आमदार शिराळकरांची एवढी विनंती आहे की शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा पुन्हा नावारोपास यावी आणि पुन्हा सुरू व्हावी. काही नियम अटी असतील ते पाळण्यासाठी शिराळकर तयार आहेत. पण आमची जी परंपरा आहे शेकडो वर्षांची ती पुन्हा सुरू करावी.